तर नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत पवारांचं नाव नाहीये, कारण मात्र त्याचं समोर आलेलं आहे. नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत पवारांचं नाव टाकण्यात आलेलं नाहीये, कारण कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये. शरद पवारांनीच राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच या सूचना केलेल्या आहेत आणि याच सूचनेमुळे शासकीय कार्यक्रमावेळी नाव टाकलं जात नाही अशी माहिती आता समोर आलेली आहे. अधिक माहिती घेऊयात, योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आहेत. योगेश, खरं तर यावरनं रान उठवलं होतं, शरद पवारांचं नाव नाहीये, मात्र आता ही देखील माहिती प्रशासनानं समोर केलेली आहे की कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नका, पवारांनी सूचना केल्या. प्रज्ञा, 2 मार्चला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मात्र कालपासून या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद सुरू आहे. जो वाद अर्थातच अजित पवार गट, शरद पवार गट या दोघांमधला हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय. या कार्यक्रमाची जी काही निमंत्रण पत्रिका आहे, या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये आणि यामुळेच हा वाद खरं तर सुरू झालेला आहे. काल सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या संदर्भातील प्रतिक्रिया घेत शरद पवारांचं नाव यामध्ये का नाहीये, मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीतल्या निवासस्थानी भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. जरी आमचं नाव नसलं तरी अतिथी देवो भव म्हणत आम्ही या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी जेवणाचं आमंत्रण देत आहोत. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून सुद्धा खुलासा देण्यात आलेला आहे की शरद पवारांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की माझं कुठल्याही शासकीय कार्यक्रमामध्ये नाव टाकू नका, अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाला राजशिष्टाचार विभागाला देण्यात आल्या होता. त्यामुळेच आम्ही या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकलं नाही, अशा पद्धतीचा खुलासा आता प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. मात्र पुन्हा एकदा नवीन पत्रिका तयार करून शरद पवारांचं त्यामध्ये नाव टाकण्यात येईल असंही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण वादावरती पडदा टाकण्याचं काम आता जिल्हा प्रशासनाकडून होताना दिसतंय. मात्र कालपासून हा संपूर्ण वाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.